सुभाष पाटील निकम साहेब आणि सर्व डेप्युटी रजिस्ट्रार बीएमसीचा काही प्रतिनिधी आलेले आहेत त्याचबद्दल सर्व मान्यवर मला फक्त 5 मिनिट दिलेला आहे 5 मिनिटांमध्ये डीम्ड कन्व्हेन्स आपल्याला सोडवायचं आहे मी 1000 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे डीम्ड कन्व्हेन्सवर गेले 5 वर्ष ह्याच्यावर महाराष्ट्राच्या शासनाच्या कमिटीमध्ये राहून काम केलेलं आहे तर फक्त मी 5 मिनिटांमध्ये ओके 5 मिनिटांमध्ये डीम्ड कन्व्हेन्स म्हणायचं असेल असं म्हणे कन्व्हेन्स द्यायचं कर्तव्य कोणाचं आहे जमीन हस्तांतर सोसायटीच्या नावावर करून द्यायचं जबाबदारी कोणाचं आहे जबाबदारी आहे प्रमुख बिल्डरचा जमीन मालकाचा ह्याला कालावधी दिलेला आहे किती महिन्यात त्यांनी करायला पाहिजे 4 महिन्यात समजा 4 महिन्यात नाही दिलं हस्तांतर सोसायटी झालेलं 4 महिन्यात दिलं नाही कायद्यामध्ये असं तरतूद आहे ह्या जबाबदारी ज्या जमीन मालकाचा आहे बिल्डरचा आहे डीडीआर वर हस्तांतर होतोय म्हणजे शासनाने त्या जबाबदारी स्वीकारलेला आहे म्हणजे प्रत्येक हे बघा मी कायद्याच्या दृष्टीने सांगतो 4 महिन्याच्या आत बिल्डरनी नाही दिलं त्याचा अधिकार संपतोय आणि डीम टू हॅव बीन कन्वेड सोसायटीला ते हस्तांतर झालेलं आहे आता हस्तांतर करायचं असेल कोण ना कोण त्या डीडवर सही करणं आवश्यक आहे ते सही करण्यासाठी बिल्डरचा भूमिका निभावण्यासाठी जिल्हा उपनिबंधकाला नेमलेला आहे तर आता आपल्याला 4 महिन्याच्या आत कन्व्हेन्स नाही मिळाला आपण जिल्हा उपनिबंधकाच्या दारात जायला पाहिजे आणि जिल्हा उपनिबंधकावर सुद्धा बंधन केलेलं आहे ज्या पद्धतीने 4 महिन्यात बिल्डरला दिलेला आहे 6 महिन्याच्या आत जिल्हा उपनिबंधकाने आपल्याला कन्व्हेन्स करून दिला पाहिजे डीम टू हॅव बीन कन्व्हेड आता प्रश्न असा येतो अडचण कुठे येतो साहेब मला 2-3 मिनिट असंच सांगायचं आहे अडचण असा आहे 5 डिपार्टमेंट ह्याच्यात इन्वॉल्व आहे ह्याला एकमेकांना हाडणं आवश्यक आहे जिल्हा उपनिबंधक आपला कर्तव्य पार पाडतात ते पाडल्यावर ते जातो कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स आपल्या डिपार्टमेंटच्या पद्धतीच्या अनुसार अमुक अमुक कागदपत्र पाहिजे म्हणून ते तिथे अडथळ निर्माण करतात आम्हाला ओसी पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे बिल्डरनी त्याचे काम केलेलं नाहीये म्हणून शासनाने ते जबाबदारी जेव्हा घेतलेलं आहे बिल्डरनी जे काय केलं नसेल शासनाने ते रेग्युलाइज करायची गरज नाही शासनाने त्याला हस्तांतर जमीन करून दिल्यावर त्या जमिनावर जे बिल्डिंग उभे आहे ते रेग्युलाइज होत राहील आतापर्यंत भरपूर डीडीआरनी ऑर्डर दिलेले त्यांच्या निभवलेलं आहे त्यांनी पण कलेक्टर ऑफ स्टॅम्प्स गेल्या 2 वर्षापासून ते थांबवलेलं आहे तर तिथे आमचं थोडस वादविवाद चालू आहे त्याच्यानंतर सब रजिस्ट्रार साहेब जिथे डॉक्युमेंट रजिस्टर केला पाहिजे तिथे परत ते नोटीस इश्यू करतात ते म्हणतात मोफा कायद्यामध्ये आता त्यांनी तर रजिस्ट्रेशन कायद्याप्रमाणे केलं पाहिजे तिथे ते म्हणतात मोफा कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्याला नोटीस इश्यू करावं लागेल परत ते नोटीस इश्यू करतात तिथे अडथळ त्याच्यानंतर आपण जातो आपला सिटी सर्वे ऑफिस तिथे परत ते नोटीस इश्यू करतात महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड प्रमाणे म्हणजे नंतर आम्ही बीएमसी कडे जातो प्रॉपर्टी टॅक्स बदल करण्यासाठी तिथे सुद्धा ते अडथळ निर्माण करतात ह्या प्रमाणे 5-5 डिपार्टमेंटमध्ये जे अडथळ आहे मला एवढंच सूचना द्यायचंय नोडल ऑफिसर म्हणून डीडीआरला जेव्हा नेमलेला आहे त्यांच्या कार्यालयात सर्वांनी यावं त्यांच्या कार्यालयात ज्या पद्धतीने आज आपण दरबार इथे घेतलेला आहे त्याच पद्धतीने सर्व डिपार्टमेंटला नोटीस जाहीर करावा असं डीडीआर ऑलरेडी आहे त्या पद्धतीने डीडीआर ऑफिसमध्ये कार्यरत व्हावा एकदा डीडीआरने ऑर्डर केलं तर त्याच्या अंमलबजावणी उर्वरित 4 डिपार्टमेंटनी पूर्णपणे केलेला पाहिजे आता अडचण निर्माण असं करतात कलेक्टरच्या जागेवर असेल आम्ही कन्व्हेन्स देत नाही का कलेक्टरच्या जागेवर असेल तर बिल्डरने बिल्डिंग बांधलेलं आहे त्याचे लीज ट्रान्सफर होतोय ते झालं पाहिजे सिडकोचा वर होत नव्हता तिथे आम्ही अडथळ निर्माण करत होते नंतर जेव्हा मी मुख्यमंत्रीकडे दिलं तर सिडकोचा व्हायला लागला आता मी म्हणतो एसआरएचा होत नाही एसआरएचा झाला पाहिजे एसआरएचा सेल पोर्शन असू द्या आणि एफ पोर्शन असू द्या त्यांचे लीज डील झाला पाहिजे का नाही हो एमएमआरडी मध्ये आहे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये भरपूर जमीन आहे त्याच्या हस्तांतर झाला पाहिजे जवळपास 70,000 को ऑपरेटिव्ह सोसायटीचा डीम कन्व्हेन्स झालेला आहे
म्हणजे त्यांचे चार महिने सगळं झाल्यामुळे डीम करणे झालेलं आहे. आता फक्त कागदपत्रिकावर त्यांचं नाव आणायचं आहे. हे 70,000 मला खात्री आहे पुढच्या एक वर्षामध्ये कमीत कमी नवीन गव्हर्नमेंट आलेलं आहे ते 100% करतील. आणि त्यासाठी जे काय मार्गदर्शन किंवा जे काय माझ्याकडून आमच्या संस्थेकडून पाहिजे असेल आम्ही द्यायला तयार आहोत. आणि जिम कन्वेन्स एका वळीमध्ये बिल्डरचं कर्तव्य जिल्हा उपनिबंधक कलेक्टर ऑफ स्टॅम्प सिटी सर्वे ऑफिस आणि सब रजिस्ट्रारनी शासनाने सांगितलं म्हणून करणं आवश्यक आहे. त्यामुळे कुठलंही अडचण निर्माण न करता हे काम झालं पाहिजे असं मी विश्वास इथे जाहीर करतो. आणि आजचा कार्यक्रम ज्या पद्धतीने केलेला आहे मी खरंच त्यांना कौतुक करतो आणि आय कंग्रॅच्युलेट इच वन ऑफ देम अँड खास करून मिनिस्टर साहेबांना आणि लटके साहेबांना ज्यांनी ह्या प्रोग्राम आयोजित केला त्यांना सुद्धा मी अभिनंदन देतो. धन्यवाद.